जवाहरलाल महाराज यांचे मूर्तीचे दर्शन महिलांनी दुरून। मित्रांनो, मी आदित्य जाधव आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आणि आज आम्ही आलेलो आहोत कानेश्वर येथे। आमच्या पुसद शहरापासून थोड्याच अंतरावर आहे ते कानेश्वर देवस्थान। आणि इतकं सुंदर इथे वातावरण आहे, निसर्गाच्या सानिध्यातलं हे देऊळ। आणि इकडे तुम्ही पाहू शकता, इकडे सुद्धा पाणीच पाणी आहे आणि इकडे सुद्धा तलाव आहे, त्या बाजूला तलाव आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो। आणि इतकं सुंदर असं हे ठिकाण आहे। आणि आज सोमवार आहे, तर सोमवार आणि इकडे महादेवाचं मंदिर आहे, त्यामुळे आम्ही इथं भेट देण्यासाठी आलो आणि त्यानिमित्ताने ब्लॉगसुद्धा होणार। तर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण पाहत राहा। आणि सुंदर असं ठिकाण आहे, एकदम निसर्गाच्या सानिध्यात आणि शांत असं ठिकाण आहे। तर मी तुम्हाला पूर्ण हे ठिकाण दाखवतो, कसं ठिकाण आहे हे। तर तुम्ही ब्लॉग पूर्ण पाहत राहा। पहा हा नजारा किती सुंदर आहे, इकडे सुद्धा पाणी। आणि हे आहे महादेवाचं मंदिर, आणि हे फार जुनं मंदिर आहे। आणि हे चिंचेचं झाड, जसं म्हटलं जातं की चिंचेचं झाड हे खूप थंड असतं असं, आणि तसंच थंड गार असं इथे हे ठिकाण, याच्या खाली एकदम थंड वाटतं एकदम। हे पहा, हे इकडे पाणी, ते पा ते पा तिकडे आहे ना, काय रे ते बदक बदक आहे। आणि इकडे पायऱ्या सुद्धा आहेत खाली आपल्याला जायला, आपण थोडा खाली जाऊ। तिथपर्यंत जात आहे ते साई बसलेला, इकडे दमला साई दमला नाही तुला यायचं नाही। कुठे आहे मच्छी? अच्छा, यात मासे सुद्धा खूप आहेत। इथून जायला त्या पायऱ्या मोडल्यात वाटते रे, हा जुनं आहे खूप। पाय किती सुंदर ठिकाण आहे ना, ते तिकडे जाय तिकडे मासेमारी सुरू आहे। हे असं हे सुंदर असं ठिकाण, एकदम शांत। आणि यात आहे ना, हो मासे वरती वरती येत आहेत ना, उडी मारत आहेत मासे। आणि बदक सुद्धा आहेत, खूप बदक आहे, पानकोंबड्या पण आहेत। त्यांना ब्लॉग मध्ये यायचं म्हणून बाहेर येत आहेत ते, त्यांना माहित आहे हे ब्लॉग खूप लोक पाहणार, तर त्यांना दिसायचं आहे ब्लॉग मध्ये। एकदम शांत असं ठिकाण, मला असे ठिकाण ना खूप आवडतात जिथं अशी शांतता असते आणि थंड वातावरण असतं। तसं आमच्या विदर्भात आहे ना, खासियतच आहे, ऊन पण इतका असतो ना की मग तुम्ही ते सहन नाही करू शकणार, आणि गारवा पण इतका असतो ते पण तुम्हाला म्हणजे हवा हवासा वाटणार, कारण पावसाळ्यानंतर उन्हाळ्याची जाण आणि उन्हाळ्यानंतर हिवाळ्याची जाण, नाही नाही क्रम चुकला वाटतो, उन्हाळ्यानंतर पावसाळा, पावसाळ्यानंतर हिवाळा, तर असे सगळ्या ऋतूंची आहे ना ते वाट पाहावी लागते। आणि वाट पाहिल्यानंतर त्याची हे सुद्धा होते, म्हणजे जाणीव सुद्धा होते की असायला हवेत सगळे ऋतू, त्यांचं महत्त्व कळतं खऱ्या अर्थानं। ते इतकं सुंदर असं हे ठिकाण, आणि आता आपण जाणार आहोत महादेव मंदिरात। आणि हे खूप जुनं महादेव मंदिर आहे, याचा आपण अंदाज नाही लावू शकणार इतकं जुनं हे महादेव मंदिर आहे। पहा इथे नंदी आहेत, आणि याची जी वास्तू आहे ना ही इतकी जुनी आहे की खूप जुनी। आणि इथे आहे महादेवाची पिंड, तुम्ही पाहू शकता ही आहे महादेवाची पिंड, इथे वरती पाणी। आणि हे खूप जुनं आहे, एकदम असं पिन ड्रॉप सायलेन्स ज्याला म्हणतो ना, त्याची मला अशी जाणीव होती। आणि हे जे मूर्ती आहे ना ते सुद्धा तुम्ही पाहू शकता, एकदम पिन ड्रॉप सायलेन्स ज्याला म्हणतात की पिन पडल्यानंतर सुद्धा आवाज येईल। हे पा, हा कोण आहे? हा रक्षणासाठी आहे की काय? त्रिशूळ,
असे सगळे ठेवले गेलेले आहे. यामध्ये असणार पोती पुराण वगैरे. तो मस्त आराम करतो त्याच्यावर. मज्जा आहे. आणि जिथून आपण सुरुवात केली होती ना तिथे आपण आलेलो होतो आता मागच्या बाजूने. झाडं असल्यामुळे आजूबाजूला सगळीकडे पाणी असल्यामुळे खूप करमतं इथे. इथे लोक येतात, बरेचसे लोक इथे फिरायला येतात आणि म्हणजे पिकनिक, छोटीशी फॅमिली पिकनिक. तिकडे त्या बाजूला सुद्धा एक मंदिर आहे तिकडे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. पण या चिंचेच्या झाडाखाली खूप थंड वाटतं. इथे बसण्याची व्यवस्था केली गेलेली आहे. इथे बसण्यासाठी असे लोक येत असतात, फार लांबून येत असतात ते. आणि हे असं सुंदर दृश्य निसर्गाचं पाहे. झाड आहे ना असा क्रॉस लागलेला आहे, असा जातोय. आणि थंड हवा सुटते इथे मस्त. इथे काहीतरी खायला आणायला पाहिजे होता आम्ही तर खरं. म्हणजे जेवण वगैरे इकडेच केलं असतं आपण कुठेतरी बसून बाहेर. अशा ठिकाणी आहे ना जेवण जास्त जातं, आहे की नाही? जास्त भूक लागते. निसर्गाच्या सान्निध्यात थंड थंड वातावरणात फ्रेश एअर. हा, प्रदूषण नाही, काय नाही. आणि इथे इतकं बरं वाटतंय की आता आम्ही इथेच बसलो. साईचं म्हणणं आलं की आपण इथे थांबू आता 15 मिनिट, कारण इतकं छान वाटतं इथे. असं बरं वाटतं ना शहरातून आवाज, एवढं ज्याला नॉईस पोल्युशन आपण म्हणतो, गाड्यांचा आवाज, त्यानंतर हॉर्न तर ते हातातच आहेत लोकांच्या. पुढची गाडी पुढे नाही गेली की मागून हॉर्न वाजवतात. त्या हॉर्नचा आवाज, त्यानंतर लोक ओरडत असतात, आरडाओरडा सुरू असतो, त्याचा आवाज, एअर पोल्युशन, प्रदूषण सगळीकडे. आणि एक ठिकाण हे असे ठिकाण जे आजही आहेत. असं वाटतं कधी कधी हे इकडे सुद्धा वस्ती होणार. ते होईल तेव्हा होईल, पण सध्या तरी आपण याचा आनंद घेऊ शकतो. तर मनसोक्त आपण याचा आनंद घेऊया. अशा ठिकाणांवर यायला आहे ना खूप मजा येते, मस्त वाटतं. झोप यायला लागते, पण तो प्रॉब्लेम आहे, झोप यायला लागते. तर पुसदच्या अवतीभोवती जे कोणी लोक असतील ना ते इथे नक्की यावं त्यांनी एक वेळ. आणि यावं तर दर्शनासाठी यावं, आणि एक छोटीशी पिकनिक टूर पण तुम्ही, फॅमिली ट्रिप पण तुम्ही इकडे आणू शकता, जिथे तुम्ही मस्त जेवण्यासाठी सुद्धा बसू शकता इथे. फक्त नासधूस नाही करायची, कारण कसं अशी स्थळं जपल्या गेली पाहिजे. त्या या ठिकाणी कचरा वगैरे असं जर केला ना मग याच्या सौंदर्याला कुठेतरी गालबोट लागेल, याचं पण सौंदर्य निघून जाईल. निसर्ग फार लवकर रुसत असतो माणसापासून, त्यामुळे त्याचा त्याला मान सन्मान देणं सुद्धा फार गरजेचं असतं. हे पाय आता आहे ना मासे आहेत. या माश्यांना आपण काही जर दिलं ना तर ते येतील नक्की खायला. तुम्हाला दिसत आहेत का मासे आहेत? हे पा, हे आले तिकडे. पा पा किती आहेत. आणि इकडे आहे, सगळीकडे किती मासे असणार. हे पा, हे आलेत आता. इथे पेडिक्युअर करू शकता तुम्ही लवकर. तुला दाखवतो बघ, तुला म्हटलं ना येतात म्हणून. किती आलेत बघ. आणखी देऊ थोडं. आमच्याकडे बिस्किट होतं म्हणून. छोटे छोटे आहेत पण ते मोठे मोठ्यांना पण येतील ना ते इकडे. आणखी मासेच पकडतो इथे. पकडत नाही तर पाहत येतो. अच्छा, त्यांना वाटतं ना काहीतरी खायला दिलं म्हणून. बघ आता, अरे येडी सकलाल. सकलाल हॅलो आलो मला खाऊ. पण माझं इम्पॉर्टंट आहे.
नाही थकलेलो आहोत आता आम्ही चाललोत वरती पर तिथे मासे आहेत त्यांना आम्ही असं बिस्किट वगैरे टाकलं ना तर ते येत आहेत हा जवळ येतात तुम्हाला पाहायचे का पहा ना हो आम्ही पुसतचे जाऊ कसं वाटलं तुम्हाला इकडे तुम्ही पाहिलंच नाही त्या माश्यांना टाका तुम्ही खायला खाली वरती येणार ते हो इकडून हळूहळू पण तुम्हाला जाता येणार का तिकडे एकदम शांत असं हा राजाच आहे ते आणि हे असं हे मशीन वरच आहे काहीतरी डायरेक्ट वाजवायचं हो वाजवायचं आहे वाजवायचं हो ऑटोमॅटिक आहे ते इथे पिन वगैरे लावली तर वाजते हो मला सांगा ना तुम्ही कशी असते ते लोकांना पण त्याची पूजा करता आली पाहिजे आता युवा पिढी जी आहे की नाही त्यांना पण कळायला पाहिजे कशी पूजा केली अशी चक्र अर्धी असते जास्ती चक्र घालायच्या अच्छा पायांनी अर्धी चक्र घालायची अर्धी चक्र घालायची इथून आणि इथं हळदी कुंकू नाही लावायचं इथं लावायचं इथं खाली हे पांढरफूल टाकायचं हे पांढरफूल असं टाकायचं पांढरफूल आणि ती टाळी कसं ताळ टाळ आणि हे आपली मनोकामना मनोकामना मागायची आणि आणि असं दोन्ही हाताने फुले अर्पण करायची दोन्ही हाताने करायची असे दोन्ही हाताने बरोबर आणि हे आता झालं असं करायचं असं करायचं असं असं करत यायचं मग असं असं करत जायचं असं करायचं असं करायचं असं करून असं बम 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 बोले अच्छा हे आहे दुसरं एक ठिकाण म्हणजे याच्या बाजूलाच इकडे तो मंदिर आहे वरती आणि इकडे आहे हे मैदान आहे इथे तुम्ही येऊन डब्बे खाऊ शकता इथे बसू शकता इथे मुलांना खेळण्यासाठी सुद्धा असं मोकळं मैदान आहे आणि इथून सुद्धा दृश्य आहे पाण्याचा इकडे तलाव आहे आणि इकडे एक मंदिर आहे त्या मंदिरात मूर्त्या आहेत वेगवेगळ्या देवांच्या आणि इथे ही मूर्ती आहे आणि या मूर्तीचं काम किती सुंदर केलं गेलेलं आहे असं एकदम जिवंत असल्यासारखं वाटतं त्याच्यात जीव असल्यासारखं वाटतं ते हो ना हो इकडे सुद्धा पहा इथून असा हा व्ह्यू आहे तिकडे तो मंदिर आणि हे चार मंदिर आहे तिकडे असे याच्या गणपतीचं गणपती बाप्पा हे दत्तात्रेयांचं दत्तात्रेय महाराज दत्त महाराजाचं हे आणि इथे एक बोर्ड लावलेला आहे आता यात किती सत्यता काय हे तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये की संत श्री संत सेवालाल महाराज यांचे मूर्तीचे दर्शन महिलांनी दुरून घ्यावे आणि ही आहे सेवालाल महाराजांची मूर्ती आणि हे एक शेवटचं मंदिर इकडे असं हे देवस्थान आणि सुंदर असं वातावरण इकडे साई सगळ्या घंट्या वाजवत आहे जोर जोरात जोर जोरात पहा तर इतकं सुंदर असं हे ठिकाण आजचा असा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला एकदम सुंदर असं हे ठिकाण आहे आणि आम्ही सगळं तुम्हाला दाखवलं आणि आम्हाला मला तर खूप आवडलं हे ठिकाण इतकं शांत इतकं सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात आणि पक्ष्यांचा आवाज आणि हवा थंडगार अशी हवा आहे इथे तुम्ही इथे येऊ शकता पुसद तालुक्यातील आजूबाजूचे जे लोक आहेत आणि कुठलेही समजा असतील ना तर तुम्ही इथे येऊ शकता तुमची इच्छा असेल तर कारण अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे आणि सगळीकडे पाणी आहे त्यामुळे इतकं छान वाटतं ते पाहायला आणि मासेसुद्धा आहेत पाण्यात जसं की मी तुम्हाला दाखवलं तर तुम्ही चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणखी केलं नसेल तर कारण असेच नवनवीन आपण ठिकाणसुद्धा पाहत राहू अशा आम्ही कुठे ना कुठे जात असतो तर ते सगळे व्लॉग्स मी अपलोड करत राहीन आणि तुम्ही त्यांना भरभरून प्रेम देत राहा चला तर